गुड मॉर्निंग गाईज. सो आता आज आहे पूर्ण वेकेशनचा दिवस, म्हणजे आज मस्तपैकी थोडा कुठेतरी जायचा होता, प्लॅन चालला. अचानक फॉरेनचे भरपूर वॉटर पार्क बघितले, सगळ्या वॉटर पार्कमध्ये फिरून झाला. भारतातले वॉटर पार्क बघू, त्याला एक्सप्लोअर करू. सो तुम्ही इथं बघू शकता सगळा घाण पसारा पडलेला आहे, पूर्ण अक्षरशः. मला कपडे घालताना मी माझा एकच आहे, मी प्रत्येक कपडे ट्राय करतो. माझ्याकडे जेवढे कपडे आहेत ना सगळे घालायचो प्रयत्न करतो, कुठले चांगले आहेत पण शेवटी नाही भेटले तर मग एक नॉर्मल टी शर्ट घालतो आणि शॉर्ट्स बस. काय लावलं ठेवणार गौरव अरे दिसते रे भाई, मी ना ताम दाखवतो. सो गाईज, आय यूज दिस मुस्ताक ओशियन फेस वॉश विच हॅज लिकोराईज इन इट विच हेल्प्स टू ग्लो अँड ब्राईटन युअर स्किन. कूल रिफ्रेशिंग असा मेंथॉल आहे याच्यामध्ये. जर तुमच्या स्किनवर पिंपल येत असतील तर त्यासुद्धा प्रिव्हेंट होतील, कारण इट हॅज सॅलिसिलिक ॲसिड. सो 0% केमिकलवाला हा फेस वॉश फक्त मेन्ससाठी आहे, फिमेलसाठी नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की हा फक्त माझ्या एकट्याचाच फेवरेट आहे, माझ्या एकट्याचं नाही, फ्लिपकार्टवरून भरपूर 1.5 लाखापेक्षा जास्त रिव्ह्यूज आहेत, तुम्ही बघू शकता. तर असा मेन्सच्या टफ स्किनसाठी बनवलेला हा फेस वॉश तुम्हाला दाखवतो कसा वापरतात. आता नाही काढा, पाणी नाही टिकणार 7 दिवस पण हा फेसवॉश तुम्हाला 45 दिवस टिकेल. लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की ट्राय करा आणि फरक जाणून घ्या. आता मी जातो वॉटर पार्कला, असा जाऊ का काय, त्या पाण्यात जाऊन धुतो. सो गाईज, अशा प्रकारे बाकीला जाताना एक गरीब लोक दिसली आम्हाला, त्यांना आम्हाला लिफ्ट दिली आम्ही त्यांना. धन्यवाद. पावसाळ्यामध्ये वॉटर पार्क म्हणजे वेगळाच आनंद, एक वेगळा आनंद आहे. तुम्ही बघू शकता इथे एंट्री आहे, आता आपल्याला पार्किंग फ्री देतील बघा. फक्त पैसे नाही बोलत, ते बोलते आहोत तुमच्यासाठी कसले आम्ही पैसे मागू, फक्त बघा. आता ए 100 घेतलं, 100 जाऊ मी इकडचं की मला इकडे 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 लाप इकडे लाप इकडे घे. हे थांब, हे थांब थांब थांब, टच करशील तिकडे घे, पुढे घे पुढे घे. हा घे घे सरले, तिकडशी घे परत मांग सरल घे. याला नाही लावताना येणार रे, बघा करील टच. सरल घे, तिकडशी ये, उलटी लाव. ए तुला नाही जमणार, उलटी लाव, तुला जमणार नाही, उलटी लाव, उलटी लाव. बघू दे, आता टच झाली ना तरी काही बोलणार नाही मी, टच झाली ना तरी मी बोलणार नाही काय. तुझी गाडी नव्हतं मी. हा थँक्यू. येऊ दे सरल, येऊ दे येऊ दे सरल, येऊ दे. फिरव टन, हा फिरव, टन मार टन मार, फुल मार. कोण 4 वेळा सांगायला लागला तेव्हा मी सांगितलं म्हणून नव्हतं झालं ना, तेव्हापासून मी चालवतोय गाडी, लक्षात ठेव. वेलकम टू वॉटर पार्क. आता हा ब्लॉग झाला ना, आता नंतर नेक्स्ट वॉटर पार्क त्यांचा तरी. पण हा वॉटर पार्कच आहे. नाही नाही, वॉटरफॉलला जाऊ मी मग कलावंतीच्या इथं.
ब्लॉक बंद कर, मला शिव्या घालायच्या. बिल पेमेंट केलं त्याची रिसीट. ओके 5342 ची. ओके ठीक आहे. ते तुमचे चार जणांचे तिकीट. थँक्यू भाई. यासाठी ब्लॉग मध्ये ना, ब्लॉग मध्ये यासाठी आपल्याला काही घेणं नको करू. हा हाफ ठेव, फक्त हाफ ठेव. नेक्स्ट ब्लॉग दुबईला असेल आमचा. दुबईला कसली माझ्या लिहित आम्हाला पण आणलं एवढी खुद्दार सांगू का तुला. दुबईला माझे येणारच नाही का, कारण येणारच नाही. उघडायचा, दुसऱ्यांचा उघडायचा प्रयत्न करते. आमचा हा आहे म्हाताऱ्या माणसाने चॉकलेट शेक मागवलाय. चॉकलेट सारखा तोबाड आहे. आता राईड मध्ये चाललो. हॅलो, लय विचित्र पोज आहे. अरे येड्या माझ्या पायावर बसला. अच्छा यांच्या मध्ये टाकला. ए कशी रे, कशी रे. काय मोबाईल पडायचा बाबा, माझा मोबाईल पायकाडा पहिलं पाय पाकडं आलंय. काय माणूस राक्षस सारखा होत नाही. याच्या बसून आता वरती जाऊ शकतो का आपण? मोबाईल आपल्या चपली वरती आहेत. वैभव आलेले आहेत. अरे वैभवने नवीन मित्र बनवले रे. हा ना, त्याला वाटलं पोरी सोबत पाठवते. तुला वाटलं तुला वाटलं सर, मला आता पोरी आली बरं तरी पाठ झाला. खूप सुंदर राईडचा अप्रतिम असा अनुभव आला. नंतर पण घेता नाही, इथं पण कारण लागतं ना. राईड इथं बाबा इथून गेली ही बाबा, इथून गेली नाही रे. हा इथं गेली, इथून गेली सर. मग फक्त जेवण परत येऊ. तू तर आस व्हायला आले, तुला सवत झाले. एवढे केलेत फॉरेनचे तर मला काय एवढं वाटत नाही, पण तरी बरा होता. कसं आहे माहितीये का, फॉरेनमध्ये जायचो तेव्हा मी एकटा जायचो, तर एकट्यामध्ये काय एवढी मजा नाही यायची. मजा यायची मित्रांसोबत, यायची मजा आहे ना ती वेगळी आहे.
काम माझा पाय अडकला. बोल रे, बोल बोल, नाम क्या है तेरा? नाम बोल. जाऊ दे तो डिप्रेशन मध्ये. पॅन आहे, बोलत नाही काय. बाय. एवढी गरम आहे, त्यांनी सेपरेट मस्त पैकी वॉटर बॉटल लावून दिले आणि गुलाबजाम पण दिले कॉम्प्लिमेंटरी. आता दुसरा गेलाय भाज्या आणायला. कुठे आहे रे तो? गेलाय भिकाऱ्या सारखा बघा भाज्या बघायला. आता दुसरा आणला बघा, दुसऱ्याने आणला. काय आणला तू? एवढा आणला. अरे सेम आयटम आणले. आईला पुरी अशा प्रकारे आम्ही दमलो. जाऊन का फायदा नाही, एवढी गर्दी आहे, एवढ्या रांगेत कोण उभा राहील? 250 रुपयाला तो गाल्यातला, तो गाल्यान घालायचा. 20 रुपयाला स्टेशनला भेट, 250 रुपयाला कोण घेईल? त्याने लय कुठे खाल्ले वय. भूषण भूषण नाही. अरे सीन काय माहितीये का, त्यांनी त्यांनी त्याची बाजू घेतली रे, भूषणची जागा सांभाळली वाहिनी म्हणून बोलतो. अरे माझ्या डोळ्यात कचरा गेलता. अरे बापसाने माझ्या भरोशावर गाडी दिले, तुझ्या भरोशावर नाही. मला एक्सपिरियन्स आहे ड्रायव्हिंगचा, मी नेईल बरोबर. अरे मागच्याची पण लग्न नाही झाली, माझी पण लग्न नाही झाली. मग नाही, काय पण बोल, काय पण बोल. वैभवने जी ऍक्टिंग केली ना, केली पाहिजे त्यांनी. ही शेवटची राईड करून जायचा विचार करतोय आणि काय चला आता हाऊस. बाय. एका क्यूट अशा छोट्या मुलाने बाय केलंय मला आणि आता आमची परतीला जायची वेळ आलेली आहे. त्यात ऋतिकेशनी तेच भिजलेले कपडे घातले. चड्ड्यांना काजा नाही का सुटल्या तुझ्या? काय नॉट ऑप्शन आहे. तुम्ही आमच्यासाठी उतरले. वाव. रविवारचा दिवस होता त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे रविवारी तुम्ही, मी तर बोलतो रविवारी कुठेच जाऊ नका. रविवारी शॉपिंगला जाल तर तिथं पण प्रॉब्लेम, इथं पण नुसती गर्दी, हे पब्लिक नुसती. घरी एन्जॉय करा. मी फायनली आलो घरी आणि घरी आल्यानंतर हिजा टकला केला हिच्या आईनी. बघू शकता तुम्ही हिच्या आईने टकला केला कारण तिला कुठला तरी, तिला कुठला तरी नावी बोलला की केस वाढतात त्याच्याने. हे बियाना हाय बोल सगळ्यांना, सगळ्यांना हाय बोल, सगळ्यांना हाय बोल. ए टकले, थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. एवढा दमलो, पेशवाशी तोंड पण नको का धुवायला? लिंक दिली डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही पण नक्की ट्राय करा मुस्ताकचा पेशवाश. कधी येते पाणी घरी?